हे सुद्धा मी गीत बोलले होते दादा, पुढचं गाणं होतं अरे जागे भारे भीम चेल्यान आणि गप्प नकारा हो, त्यावेळेस हे गाणं सुद्धा मी प्रत्येक स्टेजला बोलले होते आणि म्हणून म्हटलेलं आहे अरे जागे भारे भीम चेल्यान गप्प नकारा हो। नीचोनतीचे लोक कसे असतात बघा, आणि म्हणून जे बाबासाहेबांचे खरे पाईक आहेत, जे बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारे आहेत, त्यांच्यासाठी म्हणत आहे जागे वारे भीमचेल्यान गप्प नकारा हो, कारण का अरे त्यांनी या झेंडला गहाण ठेवती ते भडवे भाडखा हो, झेडला कहाण ठेवती भडवे भडखा मध्ये तुला कोण ओळखत नाही, मग तू कुठे आहेस ते म्हणून जाणीव ठेवा। जो बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा चांगला वापर करा। 70 पिढी जरी खात बसली तरी हे धन संपणार नाही, एवढं धन बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेलं आहे। जो बाळासाहेबांच्या पाठी समाज आहे त्याची इच्छा काय आहे आणि ते काय म्हणतात, कधीही आपण विसरू शकणार नाही। आणि म्हणून आता
जाते आता नाही कोणा बावते दिवसाचा महत्व जाणून महिलांसाठी एक मुखडा ऐकवणार आहे आज जिजा माता नसत्या तर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज नसते जर माता सावित्रीबाई फुले नसत्या तर क्रांतीचे महामेरू क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले नसते आणि जर रमा माता नसत्या तर तुम्हा आम्हाला या घटनेच्या द्वारे अधिकार मिळवून देणारे या देशाचे घटनापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते आणि म्हणून ताई ज्या ज्या महिला आहेत त्यांनी थोडस बोलणं बंद करून या गाण्याकडे थोडस लक्ष द्यावं अशी मी विनंती करते कारण आपण आपल्या संसारातला वेळ काढून जन्मा सगळेच येतात जन्म घेणं जगणं काही लय मोठी गोष्ट नाही परंतु समाजासाठी जो जगतो तोच खरा माणूस असतो माणूस म्हणून आपण जन्माला आलोय आणि म्हणून म्हणायचं आहे मरा पण कीर्ती रूपी उरा जेवण बनवणे खाणे आईश आराम करणे हे तर जन्म झाल्याच्या नंतर होतच परंतु त्या जगण्याला अर्थ नाही ह्या महामाता या माऊल्या कशा जगल्या आणि म्हणून आपण महिलांनी सुद्धा काय करायचं आहे वैशाली शिंदेबाईने भांडून पैसे घेतले महिलांकडून परंतु मी गाणं गाऊन घेणार आहे माझ्या महिलांनी काय केलं पाहिजे असं मला मनापासून वाटत बहुजनातील सुर महिलांनी पावन केली भूमिग बहुजनातील सुर महिलांनी
जिजामाता सावित्री रमाई वाने आने जिजामाता सावित्री रमाई वाने बनोने अखंड स्त्री जाती ज्याने उद्धार केला तो रमाईचा पति डॉक्टर भीमराव आंबेडकर होता। डॉक्टर भीमराव आंबेडकर होता कारण त्या महापुरुषांना घडवणाऱ्या त्या सर्व महिला होत्या। आणि म्हणून म्हणायचं आहे बहुजनातील सुरमहिलांनी पावनी केली माता सावित्री रमाई वाणी बनून जावा तुम्ही। माता सावित्री रमाई वाणी